एक रैंक एक पेन्शनच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी 3 एप्रिलला मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती व रक्षामंत्र्यांना हे निवेदन देण्यात आलं. सिनियर अधिकाऱ्यांना भक्कम पेन्शन, मात्र बॉर्डरवर सेवा देणाऱ्या जवानांना पेन्शन कमी का असा सवाल करून एक रँक एक पेन्शन मागणी करता माजी सैनिकांनी 3 एप्रिलला मोर्चा काढला. इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर उन्हामध्ये चालत सेवानिवृत्त सैनिकांनी घोषणा दिल्या. माजी सैनिकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन तसंच आपल्या मागण्यांचे फलक घेऊन ते मोर्चात सहभागी झाले. आम्ही सर्व माजी सैनिक इथे एकत्र झालेलो आहोत. त्याचं कारण हेच आहे की पूर्ण भारत देशामध्ये आज दिनांक 3 एप्रिल 2023 पूर्ण भारतभर आमचं सर्वांचं माजी सैनिकांचं आंदोलन आहे. त्याचं कारण हेच आहे की आमचे जे दिल्लीला जंतर मंतरमध्ये पूर्वसैनिक बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत, त्याचं कारण हेच आहे की आमच्यासोबत अन्याय होत आहे आणि ऑफिसरसोबत चांगली ट्रीटमेंट होत आहे आणि माजी सैनिकांसोबत चांगली ट्रीटमेंट होत नाही. 20 फेब्रुवारी 2023 लोक तिथे बसलेले आहेत आणि काय मागणी घेऊन तुम्ही बसलेले आहेत तिथे? हा काय मागणी? वारती वन रँक वन पेन्शनची मागणी आमची. त्याच्यानंतर आमचे लोक ज्यावेळेस आर्मीमध्ये भरती होतात शिपाई, त्यावेळेस 32 वर्ष किंवा 40 वर्षापर्यंत नोकरी करतात आणि ऑफिसर लोक 58-60 पर्यंत नोकरी करतात, त्यांना जास्तीत जास्त पगार पेन्शन मिळते. आम्हाला माजी सैनिकांना पेन्शन बरोबर मिळत नाही. लढाईमध्ये लढाई करताना आमचे जवान मरतात, शहीद होतात, त्यांच्याकडे तेवढी फॅसिलिटी नाही, त्यांच्या पत्नींना तेवढे पैसे मिळत नाहीत आणि ऑफिसर लोकांना सर्व मिळतात. जास्तीत जास्त पदक त्यांना मिळतात, आमच्या वॉर्सला पदक मिळत नाही. तसंच सिनियर अधिकाऱ्यांना भक्कम पेन्शन व बॉर्डरवर सेवा देणाऱ्या जवानांना पेन्शन कमी का असा सवाल माजी सैनिकांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयानजीक हा मोर्चा पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती, रक्षामंत्री यांना निवेदन देण्यात आलं.